कार्यकर्ते आमचं म्हणणं हे काही चाललं दोन दोन हजार रुपये आम्हाला शक्य आहे आम्ही ते भरले नाही त्याच्यामुळं तुम्ही ते रद्द करा आमच्याच भूमिपत्रांना तुम्ही काम द्या अशा तुम्ही काय दोन हजार एक सालापासून चालू आहे दोन हजार काय म्हणजे शिओ फक्त आपल्याला आश्वासन देऊ म्हणतो की त्यांची जे कॉन्ट्रॅक्ट त्याला दिले का नाही त्याच्याबद्दल तुम्ही कामाला लावा तुम्हाला काय पगार असेल तिथे तुम्हाला ते म्हणतो तुम्हाला पगार म्हणजे घेतलेल्या ते कर्जावर काढलेल्या गाड्या आहे त्या लोकांनी काय करायच्या तुम्हाला इकून टाका आता काहीतरी करा तुम्ही त्यांच्याकडे ड्रायव्हर राहा पन्नास लाख रुपये ज्या वेळेस आपली तरतूद होती त्यावेळेस गेली 15 वर्ष आपली सगळी लोक काम करतात आज 2 कोटी रुपये आपल्याला केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निधी मिळतोय तर तुम्ही स्थानिक लोकांना प्राधान्य देत आमचं म्हणणं की तुम्ही तसं नको त्यांना तुम्ही 4-10 लाख करणार होता ना एखाद्या वेळेस नगरपालिकेचं किंवा सिओनचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असेल की तुम्ही त्यांचं असं असेल की तुमच्याकडनं काम नीट होत नाही बाहेरचं मोठ्या पार्ट्या आलं तर काम नीट होईल कष्ट करणारे आपले लोक आहेत ना कष्ट काय तुम्ही काय कष्ट दुसरीकडे जाऊन करा असं त्यांना वाटत असत असं आहे ना आम्ही प्रयत्न केला त्यांचं असं म्हणणं असेल की तुमच्यापेक्षा मुंबईवरून एखादा मोठा धनदांडगा मोठ्या कंपनीचा माणूस आला तर साताऱ्यामध्ये अतिशय सुंदर काम होईल सातारा अगदी चकाचक होईल तुमचं काम चांगलं नसेल रे म्हणून तुम्हाला घरी घालवून मोठ्याला आणायचं चाललं म्हणून गेल्या वर्षी त्यांना अरे ह्याला बघितल्यावर तर मला आश्चर्य वाटतंय ह्यो बन बसतोय म्हणजे म्हटलं काय सुंदर पोटाचा प्रश्न आहे सगळ्याच गाड्या जर काय काढायला मिळतं गरीब काय करणार मला वाटलं बाकीचे असतील तू पण आहे म्हणजे खरंच आणि होता आता असं जाणवायला लागलंय ते विकतच घेतोय आता येऊन बघ नगरपालिका पद चालवते काय कळायला मार्ग नाही आम्हाला चालवतात ना आता लेवी सरकार चालवतात ते तुमचं बोगद्यातलं जुनं प्रेम आहे बोल की कुठे शिओ काय काय झालं काय नाही कशो नाही आमच्या तुमच्याशी काय चर्चा हे जास्त हे करायची नाही तुम्ही ठराविक माणसं इथे थांबा अहो म्हणलं सगळ्यांचं राहिले सगळ्यांचं पोटासाठी चाललंय म्हणलं इथे त्यांना जरा मुख्यमंत्र्याला भेटायला तुमच्या याला आमचा तर सगळ्यांचा पाठिंबा आहे आपण पहिल्यापासून स्थानिकांना मागं पण यावाला आम्ही पण सत्तेत होतो मग मोने असतील सगळे त्यावाला स्थानिकांना किंवा इथल्या गाड्या चालवून माझ्या माहितीनं आत्तापर्यंत घंटागाडीबद्दल कुठं तक्रार झाली आहे किंवा घंटागाडीवाला येतच नाही एखाद दिवस कुठं गाडी ब्रेकडाऊन झाली काय झालं तर 2-3 दिवस नागरिक पण समजून घेतात तेवढे आपले नागरिक पण समजून झाले पण घंटागाडीच्या कामाबद्दल म्हणजे मला तर काय अशी तक्रार कधी ऐकायला मिळाली नाही किंवा घंटागाडीवाला नेमला आहे आणि महिना महिना आणि आमच्याकडे येतच नाही वगैरे असं आता हा जो प्रकार आहे की एखाद्या याला मोठ्याला मुंबईच्या वगैरे यांना काम द्यायचं आता याच्या मागचं काय गणित आहे किंवा काय धोरण आहे हे काय मी सांगू शकत नाही आम्ही पण सिओना आता सिओ साहेब असतील तर समोरच बोललो असतो पण आता 20 मिनिटं असेल तेवढी स्वच्छता मागर आहे 50 लाखाची काहीतरी तोडपाणी झाली इथं काय माहिती बाबा काय मी सांगतो ना प्रश्नमध्ये मी सांगतो तुला आतली माहिती जास्त असणार कारण तू जास्त जवळच आहे आम्ही तर आता काही जवळचे आम्ही जवळचे नाही त्यांच्या जवळचेच नाही आम्ही आमच्या 12 वॉर्डापुरतं जर बाकीचं काय बघत नाही आमचा पाठिंबा आहे शिवाय आम्ही समोरच त्यात तुम्हाला केलं असतं शिवाय कर्मचाऱ्यांचे आपले या घंटागाडीवाले चेक सुद्धा वेळेवर निघत आणि साखरे 3-3 महिने चेक निघत नाही चेक जरी घ्यायला गेले तर पैसे गेले त्यांच्या दरात आम्ही काम करतो म्हणून पण काय तर तुम्ही हे केलं त्यांनी जे दर दिले आहेत काय ते खासगी होते मी मला जी माहिती मिळाली मी तर बसलाही माहिती मिळाली मला जे कळालं किंवा त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या दरामध्ये पण काम करण्याची तुमची तयारी आहे काय अडचण आहे स्थानिकांना 4 तास आपण वाढून काम करू असं त्यांना आम्ही सांगितलं 4 तास म्हणताय ना आम्ही 8 तास काम करायला सगळे तयार आहे आम्ही स्वतः सातारा स्वच्छ करणार आम्ही आतापर्यंत केलं आता आम्ही काम करायला तयार आहे तरी पण त्यांचं मत नाही काय करू शकत कसं आहे माहिती आहे का त्यांचं सगळं लक्ष चेकवर आहे
सातारा शहर नगरपालिकेतील घंटागाडी चालक जे आहेत यांना अचानक नगरपालिकेने निर्णय घेतला की यांच्या गाड्या बंद करायच्या आणि असं समजतंय की बाहेरचं कुणीतरी पुन्हा मुंबईचं जे कोण मोठे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे इथली स्वच्छतेची सगळी द्यायची आणि हे करायचं. खरं म्हणजे मी आज सकाळचा वर्तमानपत्र सगळ्या वर्तमानपत्रात न्यूज आहे मी वाचली. आता नगरपालिकेमध्ये सत्ता ही सातारा विकास आघाडीची आहे. सातारा विकास आघाडीचे नेते खासदार साहेब आहेत. खासदार साहेबांनी टोल नाक्यावरच्या लोकांना काढलं जाईल म्हणून स्वतः येऊन तिथं स्थानिकांना काढलं तर याद राखा म्हणून सांगितलंय. म्हणजे टोल नाक्यावरच्या काढलं जाईल या चर्चेवर एवढं खासदार साहेब संतापले होते. इथं तर नगरपालिकेमध्ये सत्ता त्यांची स्वतःची आहे आणि इथं स्थानिक ज्या मुलांनी कर्जानं गाड्या घेतल्या गेले मला वाटते 5-6 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त वर्ष 13 वर्ष या सातारा शहरामध्ये या घंटागाड्या चालवून शहराची स्वच्छता करतात याच्यावर अनेक पुरस्कार नगरपालिकेनं स्वच्छतेचे घेतले. हे राज्यामध्ये वगैरे जिल्ह्यात सगळीकडं नगरपालिकेच्या स्वच्छतेची वाहवा झाली आणि असं असताना पण स्थानिकांवर अन्याय करणं किंवा स्थानिकांना देशोदळीला लावणं यांचे वाहनं जी आहेत ती ओढून नेण्याची भीती म्हणजे घर चालणं हे तर मुश्किलच होईल पण वाहनं पण यांनी जी कर्जाने घेतली त्याचं पण लिलाव उद्या होतील असं असताना पण हे जे काय नगरपालिकेमध्ये चाललं आहे हे माझं तर स्पष्ट आरोप आहे की टोलमध्ये जसा झोल होऊ शकतो तसा या स्थानिकांकडनं काही झोल करता येणार नाही म्हणून एखाद्या बाहेरच्या मोठ्या याला दिलं तर त्याच्याकडनं थेट जे काय असेल ते आपल्याला मलई जी आहे ती मारता येईल अशा प्रकारचंही आहे. स्थानिकांना आता ती घंटागाडीवाले म्हणतात की 50 लाखाची काय तर तोड झाली आहे. आता मला काय माहीत नाही कारण माझं काय आम्हाला आम्ही आपली 12 जण आहे पण आम्ही नगर विकास आघाडीच्या 12 जे आमचे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये आमच्या स्थानिकांशिवाय दुसऱ्या कोणाची गाडी आम्ही चालवून देणार नाही ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेत आहे. आणि सर्व या जे इथं बसलेले आमचे सातारचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना नगर विकास आघाडीचा आणि नगरपालिकेमध्ये जो बहुमताच्या याच्यावर जे म्हणजे मोगलाई जी चालली आहे जे ज्या पद्धतीनं जे मस्ती आल्यासारखं जी इथं बहुमत असल्यामुळे ज्या पद्धतीनं हे चाललंय हा प्रकार हा कुठेतरी थांबवावा. सातारकर बघतात हे नगरसेवकांनी आणि सगळ्या नेत्यांनी सातारा विकास आघाडीच्या विसरू नये. सातारकरांच्या भावनांना हात घालून वर्षानुवर्ष त्यांच्याकडनं हे करून घेणं म्हणजे भावनेला हात घालून सत्ता मिळवणं हे फार काळ काही टिकणार नाही हे सुद्धा कुठंतरी नेत्यांनी समजून घ्यावं आणि भूमिपुत्रांना त्यांनी न्याय द्यावा. टोलवाल्यांचं काम काढलं जाईल म्हणून एवढं तुमची तळपायाची आग मस्तकाला जाती पण या ठिकाणी नगरपालिकेतच तुमच्याच म्हणजे दिव्याखाली अंधार जसं आपण म्हणतो तसला प्रकारे तुमच्याच याच्यामध्ये आज स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसाय करणाऱ्या मुलांना भिकेला लावलं जातं. आज गोव्यातनं पण पैसा आणि कमिशन खाण्याचं काम हे नगरपालिकेमध्ये चाललेलं आहे हे आता सातारकरांना दिसायला लागलं आणि हे वेळीत या सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या सर्व नगरसेवकांनी हे प्रकार थांबवावेत. चांगलं काम करा. लोकांनी तुम्हाला सत्ता दिली आहे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे सातारकरांनी निवडून दिलं आहे. सातारकरांना लुटायचा प्रयत्न तुम्ही करू नका हे मला या आंदोलनाच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं.